पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्याची योजना म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना जाहीर केली. या योजनेनुसार राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागानंही विविध प्राधिकरणे आणि संस्थांमार्फत बांधण्यात येणाऱ्या घरांचं टार्गेट निश्चित केलं. या टार्गेटनुसार आतापर्यंत राज्यात 12.56 लाख घरं बांधून पूर्ण झालीत. काँग्रेसच्या कार्यकाळात म्हणजेच 50 वर्षात शासनाकडून गोरगरिबांना घरं मिळणं अशक्य होतं, पण मोदी सरकारनं हे बदललं. 2015 सुरू केलेली पंतप्रधान आवास योजना म्हणजेच गोरगरिबांसाठी सन्मानानं जगण्याची एक संधी आहे. महाराष्ट्रात 13.56 लाख घरांपैकी 8.66 लाख घरे पूर्ण झालीत. आता 10 लक्ष कोटींच्या गुंतवणुकीसह देशात 3 कोटी कुटुंबांना घरं मिळणार आहेत. सातत्याने मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेतून करोडो लोकांना घर दिले. आपण प्रधानमंत्री आवास योजना असेल, शबरी योजनेतनं आदिवासी समाजाला, रमाईमधनं आमच्या शेड्यूल कास्टला मोठ्या प्रमाणात घरं दिले. सातत्याने ओबीसी समाजाची मागणी यायची की आमच्या गावामध्ये ओबीसीच्या नावाने घरच येत नाही, ओबीसी समाजाने काय केलं, आणि म्हणून आपण निर्णय केला आणि ओबीसी समाजाकरता मोदी आवास योजना सुरू केली. 10 लाख घरं मोदी आवास योजनेच्या अंतर्गत मोफत आपण ओबीसी समाजाला देणार आहोत. त्यामुळे आता एससी असो, एसटी असो, ओबीसी असो का ओपन असो, एकही बेघर या महाराष्ट्रामध्ये ठेवायचा नाही, अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो.